हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू युग फिजिक्स ट्युटोरियल. मी ओमप्रकाश चौधरी आपणा सर्वांचं युग फिजिक्स ट्युटोरियल अंतर्गत स्वागत करतो. मित्रांनो, आज व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देशही स्पेशलच आहे, बिकॉज सध्या जे आत्ताचं एक न्यूज व्हायरल झालेली आहे की ज्यामध्ये असा प्रकारे सांगितलेलं आहे की 12वीच्या परीक्षेत आत्ता जी तोंडी परीक्षा राहायची आपली, त्या तोंडी परीक्षेऐवजी ॲक्टिव्हिटी शीट तयार करण्यात आलेली आहे. मीन्स ॲक्टिव्हिटी शीटची या शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी करण्यात येत आहे, मीन्स 2020-21 या शैक्षणिक सत्रासाठी. तर मित्रांनो, सध्या सर्वांना माहिती आहे की सर्व जग आपलं कोरोनाच्या विळख्यात सापडलेलं आहे. तरी माझी सर्वांना एक विनंती आहे की घरीच राहा, सुरक्षित राहा आणि अभ्यास करत चला. तर बघा मित्रांनो, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जो आराखडा तयार करण्यात आलेला 12वीच्या मूल्यमापनाचा, त्या आराखड्यामध्ये विषय असेल, विषय ज्ञान असेल, आकलन असेल आणि उपाययोजना असतील. उपाययोजना मीन्स ॲप्लिकेशन बेस स्टडी जी असेल, यावर याला महत्त्व दिलेलं आहे. आणि तोंडी परीक्षेऐवजी आता उपयोजनात्मक चाचणी घेऊन अंतर्गत मूल्यमापन, ज्याला आपण इंटरनल व्हॅल्युएशन जे म्हणतो, त्याला गुण दिले जाणार आहेत. हे शैक्षणिक वर्ष 2020-21 लागू राहणार आहे. तर मित्रांनो, सुरुवातीचा जो आपला पॅटर्न होता, जसं की आर्ट्ससाठी 20 मार्क्स इंटरनल मार्क्स जे राहायचे तोंडी परीक्षेला राहायचे, इंग्लिश मराठी सारख्या विषयांसाठी आणि आर्टच्या विषयांसाठी, इतिहास असेल, तुमचा राज्यशास्त्र असेल, अर्थशास्त्र असेल, आणि सायन्ससाठी 30 मार्क्सचं प्रॅक्टिकल आणि 70 मार्क्सचा थेरी पेपर. तर यामध्ये थेरी पेपर्समध्ये मित्रांनो, 70 मार्क्सचा जो पेपर, हा जो पॅटर्न आहे 80-20 आणि 70-30 सायन्ससाठी 30 मार्क प्रॅक्टिकल आणि 70 मार्कचा थेरी पेपर, हा पॅटर्न त्यांनी कायम ठेवलेला आहे. मीन्स थेरी पेपर तुमचा 80 मार्कचाच राहील आर्टसाठी, आणि सायन्ससाठी थेरी पेपर जो आहे तो 70 मार्कचाच राहील. बट यामध्ये MCQचं प्रमाण जे आहे ते तुमचं कमी जास्त प्रमाणात राहू शकते. MCQ कदाचित जास्तही येऊ शकतील किंवा कमीसुद्धा राहू शकतील. त्याचे लॅटेस्ट अपडेट अजून काय आल्या तर मी तुम्हाला व्हिडिओमार्फत पोस्ट कळवतोच. तरी माझी सर्वांना एकच विनंती आहे की सध्याचा जो आराखडा महाराष्ट्र शासनाने तयार केलेला आहे, हा ॲप्लिकेशन बेस तयार केलेला आहे. मीन्स यामध्ये शिक्षण क्षेत्रात आता बरेचसे आमूलाग्र बदल होत आहेत. आपला पेपर नंतर यावर्षीपासून व्हॅल्युएशनसुद्धा बोर्डाने थोडंफार त्याच्यामध्ये चेंजेस केलेले आहेत. सिलॅबससुद्धा आपला नवीन चेंज झालेला आहे, त्यानुसार नवीन सिलॅबसनुसारच आपले लेक्चर्स येत आहेत. तुम्हाला लेक्चर्स आशा करतो की प्रत्येकाला आवडत असतील, समजत असतील. तर माझी एक सर्वांना विनंती आहे की लेक्चर्स पाहत असताना समोर एक नोटबुक ठेवायची, पेन आणि आपल्या ज्या काही कन्सेप्ट असतील त्या नोट डाऊन करत चालायच्या. तर व्हिडिओ करण्यामागचा उद्देश हा एवढाच होता की जो तोंडी परीक्षेऐवजी तुमची ॲक्टिव्हिटी शीट या वर्षापासून ॲक्टिव्हिटी शीटसाठी मीन्स अंमलबजावणी या चालू शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी त्याची करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. आणि ऑल द बेस्ट, स्टे होम, स्टे सेफ.